नमस्कार मित्रांनो, तर हा आहे माझा स्वतःचा प्लॉट. बघा, यावेळी 8 ते 10 पेळा पान आल्यावर मी इथे यावेळेस इथे छाटणी केली होती. छाटणी केली, शेंडा कट केला होता. तर बघायचं सेटिंग बघा कसं आहे. बघा सेटिंग प्रत्येक पानावर, बघा प्रत्येक भयानक असं सेटिंग. जर योग्य वेळेस छाटणी नाही केली तर तुमचा बहार सुद्धा फेल जाऊ शकतो. आणि 8 ते 10 पानावर आलंच काय करायची, कारण की यावेळेस ज्यावेळेस आपण शेंडा नाही छाटणी करत ना, त्यावेळेस ह्याची पावसाळ्या वातावरणात ह्याची नायट्रोजन लेवल वाढते हवेत 78% तातडीने, आणि पाणी पडते त्यासुद्धा नत्र असते बऱ्यापैकी. जर आपण लवकर शेंडा नाही काढला तरी ह्याची शाखी वाढवत तशीच होत जाते. शाखी वाढवत गेल्यामुळे ह्याला पोषण कमी भेटते, याला पोषण कमी भेटते. पोषण कमी भेटल्या का ते गळून जाते. अजून हो का सेटिंग एक नंबर आहे. सगळं सर्व खोडार माल आहे. मी बऱ्यापैकी माझ्या शेताला 80% मातीवर खर्च करतो, म्हणजे ऑर्गॅनिक, आणि 20% आपली वातावरण स्प्रेवरती घेतो. तर हे बघा बघा, हे असे ही पान घासून आलेली नाही. मी आता चौकात जस्ट इथलं पान कट केलेलं आहे. असं पान इथलं कट केलेलं आहे, पान काढून टाकलं आहे. पान घासल्यामुळे हो काही असं होते. आणि बुरशी आली हे काळ्या काळ्या आत ह्या साच्यामध्ये याच्या बुरशाल्या काळ्या होत. त्यासाठी मी एकच स्प्रे घेतला आहे की स्कोर कवचा एक स्प्रे घेतला तर होऊन जातं, बाकी याला कोणताही त्रास होत नाही. ओके, धन्यवाद. तसेच मी माझ्या बागेमध्ये तणनाशकाचा कधीच वापर करत नाही. तर ब्रश कटर रोखायचा, आज ब्रश कटरचा करायचं चालू आहे. जर ब्रश कटर जर आपण वापर केला तर याची हिरवळीची खत म्हणून आपल्याला उपयोगी पडते, आणि रामडाप जर मारलं तर याची मुळीवर इम्पॅक्ट होतो. खाली जीवाणू गांडूळ खत ते मरून जाते. मुळीला वापसा लवकर भेटत नाही, जमीन कॉम्पॅक्ट होते. याचा बरेच दुष्परिणाम रामडापचे, आणि रामडापमुळे आजकाल कॅन्सरसुद्धा प्रमाण बरंच वाढलं आहे. ते सुद्धा भयानक घातक आहे. त्यामुळे शक्यतो तुम्ही पण ब्रश कटरचा वापर करा.